चोवीस तास एक पाऊल पुढे एक खास बातमीपत्र आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो कारण स्मिता तळवलकर आज आपल्याला बातम्या सांगत होत्या मला स्मिताताईंशी आता थोडस बोलायचं आहे स्मिता ताई बहात्तर ते एकोणनव्वद आणि आता परत काय वाटतंय <laughs> <laughs> काय वाटतंय टेक्निक खूप बदललं सगळ्या गोष्टी बदलल्या पण इथे बसायची आहे आणि सरळ सरळ लोकांबरोबर संवाद साधायची जादू मात्र तीच आहे त्याच्यात काही फरक नाहीये खूप गमती जमती आठवल्या मला त्या निमित्ताने आणि पुन्हा एकदा मी त्या बहात्तर ते एकोणनव्वदच्या काळात पटकन अशी चक्कर मारून आली <laughs> मला आठवत आहे मी बातम्या सांगायला ज्या वेळेला जायच्या त्यावेळेला खूप ग्लॅमर होतं आणि सगळ्याच गोष्टीत फार कुतूहल असायचं लोकांना या मीडियाचंच आणि मला एका बाईने मुद्दा थांबवलं होतं आणि सांगितलं होतं की अहो तुम्हाला खूप थंडी वाजते का हो बातम्या देताना तर मी म्हटलं की नाही तिथे छान स्टुडिओमध्ये टेम्परेचर वगैरे सगळं छान नाही हो पण इतक्या वर बसता तुम्ही तर कसं होत असेल तेव्हा <laughs> <laughs> तेव्हा मला लक्षात आलं की हिला वाटतं बहुतेक आम्ही टॉवर बसून बातम्या देतो <laughs> पण गमती जमती असतात एका नव्या याचं कुतूहल असतं सगळ्या गोष्टीचं ते सगळं खूप छान प्रकारे मी एन्जॉय केलं खरं अशा खूप अनुभवांची शिदोरी असेल ना तुमच्याकडे मराठी हा खूप मोठा दिवस आहे कारण सुरुवात ज्यांनी अँकरिंगला केली त्यांच्यावर आज मी अँकरिंग ते, बर करते बरं ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना आणि तेव्हापासनं कलर पर्यंत तुम्ही सगळा प्रवास पाहिलेला आहे मध्ये एक ब्रेक लागला पण त्यावर सुद्धा तुम्ही मात केलीत आणि इतक्या खंबीरपणे पुढे तुमचं तुमचा सगळा प्रवास सुरू राहिला काय सांगा काय सांगू त्याचे आभार मानते याचं कारण कुठेही त्यांनी थांबू नाही दिलं सतत प्रवास चालू राहिला वेगवेगळ्या क्षेत्रातला चालू राहिला हे फार महत्वाची गोष्ट आहे मला स्वतःला असं वाटतं की आ, मी वयाच्या सतराव्या वर्षी म्हणजे फर्स्ट इयरला असताना बातम्या दिल्या आहेत आणि तेव्हा इतकी दिग्गज मंडळी आमच्यासमोर होती पु ल देशपांडे सई परांजपे विश्वास मेंदळे सुहासिनी मुळगावकर काय लिस्ट म्हणजे थांबतच नाही इतकी सगळी मंडळी होती आणि त्याच्यामुळे याच्यातल्या सगळ्या क्षेत्रामधल्या ग्लॅमरपेक्षा किती महत्वाचा आहे आत्मविश्वास किती महत्वाची आहे चिकाटी आणि किती महत्वाचं आहे कामावरचं प्रेम या गोष्टी शिकल्यामुळे असेल कदाचित की आज गेली चाळीस वर्ष सतत या क्षेत्रात आ, कलाकार म्हणून दिग्दर्शिका म्हणून निर्माती म्हणून वितरक म्हणून सगळ्या सगळ्या क्षेत्रात वावरताना सहजपणा आला आपण काहीतरी वेगळं करतोय किंवा आपण याच्यामुळे लोकांच्या समोर फार ग्लॅमरसली वावरायला पाहिजे हे कधी डोक्यात आलंच नाही कारण त्याच्यातलं शिकायची खूप महत्वाची जिद्द होती खरंय ही ह्याच्यातलं थोडंसं जरी पर्सेंट म्हणजे थोडीशी जरी जिद्द किंवा चिकाटी माझ्यामध्ये आली किंवा हा कार्यक्रम जे सगळे पाहतायत त्या प्रेक्षकांमध्ये आली तरी सुद्धा या कार्यक्रमाचं <laughs> या बातमीपत्राचं यश आम्ही समजू स्मिता तुम्ही इथे आलात आणि इतकं छान बातमीपत्र तुम्ही दिल्यात धन्यवाद धन्यवाद आजी चोवीस तास एक पाऊल पुढे